कोरोना वायरस के प्रसार को रोकने हेतु महाराष्ट्र की सीमाएं सील की गई। इसके साथ ही अन्य आवश्यक कदम उठाए गए, ऐसी जानकारी पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने दी। वो कौन से कदम है, देखिए इस खबर में। कोरोना वायरस के तहत महाराष्ट्र सरकार ने एक कड़ा कदम उठाया है और जिसके तहत अब महाराष्ट्र की सीमाएं सील कर दी गई है, ऐसी जानकारी पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने दी। साथ ही क्वारंटाइन किए गए व्यक्ति अपने घरों में ही रहें, ऐसा भी आह्वान किया। इसके अलावा अनेक प्रभावशाली कदम महाराष्ट्र सरकार की ओर से उठाए गए हैं, तो सुनिए इस संदर्भ में विस्तार पूर्वक पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने क्या जानकारी दी। प्रथम तर काल जो पूर्णतः या ठिकाणी 100% लॉकडाऊन करण्यासाठी सरकार केलं, त्याबद्दल सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बांधवांचे मनापासून आभार। ही राष्ट्रीय आपत्ती आहे, या राष्ट्रीय आपत्ती कुठली असो ते निश्चितपणे दूर करता येतं, निवारण करता येतं, पण त्या आपत्तीमध्ये लोकांनी सतर्क राहणं, लोकांनी स्वतःहून स्वतःची काळजी घेणं, स्वतःची सुरक्षा स्वतः करणं हे अभिप्रेत आहे। आणि मला वाटतं की या आपत्तीवर निश्चितपणे आपल्या सगळ्यांना विजय मिळेल। आज जी बैठक झाली, या बैठकीमध्ये काही निर्णय महत्त्वाचे घेतले गेलेत प्रशासनाच्या माध्यमातून। एकीकडे महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याचा निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, 144 कलम लागू झालेली आहे, 5 पेक्षा अधिकच्या लोकांनी आता एकत्र येऊ नये, गोळा होऊ नये, त्याबरोबर ज्यांच्या हातावर शिक्का मारलेला आहे, जे आपण क्वारंटाईन व्यक्ती म्हणतो, त्यांनी किमान 15 दिवस सार्वजनिक ठिकाणी किंवा घराच्या बाहेर पडू नये, फक्त घरात राहावं, असंही आव्हान या निमित्तानं सगळ्यांना करायचं आहे। त्याबरोबर जी होम क्वारंटाईन म्हणून 45 व्यक्ती आहेत, त्यांना सर्वांना आम्ही वन अकॅडमीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिथे त्यांना स्वतंत्र खोली, स्वतंत्र बाथरूम आणि तिथे सर्व व्यवस्था, त्यांना जेवणापासूनची व्यवस्था पुरवली जाईल, ही व्यवस्था केली जाईल। काल राज्याच्या सीमा सील करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला, पण उद्यापासून जिल्ह्यातील सर्व सीमा सील करण्याचा निर्णय आज घेण्याचा ठरलेला आहे। खाजगी ट्रॅव्हल्सला बंद करण्याचा निर्णय झाला, परंतु खाजगी टॅक्सी सेवा जी आहे, प्रवासी वाहतूक करणारी, ही सर्व सेवा उद्यापासून बंद करण्यात येणार आहे। आवश्यक असेल त्याच सेवा त्या ठिकाणी सुरू राहतील, कुठेही अनावश्यक बाबी त्या ठिकाणी दिसता कामा नये। प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन सर्वांनी केलं पाहिजे, तरच आपल्याला या विषाणूवर विजय प्राप्त करता येईल, अन्यथा यातून आपल्या सगळ्यांचं अहितच होईल, ही होणार नाही। जे काही निर्णय महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेले आहेत, सर्व मंत्र्यांनी म्हणून घेतलेले आहेत, ते लोकांच्या हिताचे आहेत हे पहिल्यांदा समजून घेतलं गेलं पाहिजे। आम्ही OPD आवश्यक असेल तरच तेवढ्या पेशंटची तपासणी करा, पण जनरल OPD मात्र सगळ्यांनी बंद करावी असे निर्देशसुद्धा डॉक्टरांना दिले गेलेले आहेत। आणि जे मजूर आज उद्यापासून पुढच्या 31 तारखेपर्यंत हे सर्व लॉकडाऊन असणार आहे 100%, अशा परिस्थितीमध्ये मजुरांची मजुरी जाणार, त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून 25 किलो मोफत धान्य देण्याचा निर्णयसुद्धा आज घेण्यात आला आणि एक टोल फ्री नंबरवर त्यांनी फोन केल्यास त्यांना ते धान्य पुरवला जाईल, त्यांना वितरित केल्या जाईल, हा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे। त्याबरोबर सर्व लोकांनी, सर्व प्रशासनांनी आज जेवढी शासकीय कार्यालय आहे त्याचं स्टेरिलाइज करायचा निर्णय झालेला आहे, निर्जंतुकीकरण करणं, त्या सर्व कार्यालयांचे, शासकीय कार्यालयांचे, हॉस्पिटलचे, रुरल हॉस्पिटलचे, सार्वजनिक स्थळांचे, महापालिकेपासून तर सर्व
हाही निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे। मला वाटतं की चंद्रपूर जिल्ह्यातील सुज्ञ जनता या सर्व गोष्टीला सहकार्य करेल आणि या आपत्तीवर या संकटावर विजय मिळवण्यासाठी ताकदीनं प्रशासनाच्या पाठीमागे सरकारच्या पाठीमागे उभे राहील असा मला विश्वास वाटतो आहे। केवळ ही काही निर्बंध आहेत, ही निर्बंध लोकांना त्रास देण्यासाठी नसून लोकांच्या हितासाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी आहे, एवढंच जर लोकांनी गृहीत धरलं तर मला वाटतं की यातून निश्चितपणाने आपण सगळेजण या संकटावर मात करून पुढे जाऊ। बाहेरून आलेले जवळपास 1500 बाहेर जिल्ह्यातून आलेले व्यक्ती आहेत, विद्यार्थी आहेत, बाहेर शिकणारी मुलं आहेत, या सगळ्यांच्या संदर्भात त्यांची माहिती गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मला वाटतं की 90% माहिती आमच्याकडे आलेली आहे आणि त्यांना घरी राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आज संध्याकाळपर्यंत त्या सूचनांचं पालन तंतोतंत सगळ्यांनी करावं। काल परवा पुण्यातून आलेले काही विद्यार्थी आहेत, त्यांची तपासणी झालेली नाही किंवा तपासणी न करता आपण त्यांना घरी जाऊ दिला आहे, त्यांचे नंबर्स मिळवले आहेत। आता त्यांच्या ट्रॅकिंगसाठी आपण सगळी ट्रॅकिंग करायसाठी म्हणून यंत्रणा कामाला लावतो आणि उद्यापासून ज्यांच्या हातावर शिक्का आहे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई मात्र करण्याचे निर्देश आज प्रशासनाला दिलेले आहे। 4 कोटी रुपये जिल्हा निधीतून आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यामध्ये आवश्यक असलेल्या बाबी खरेदी करणं, मेडिसिनचा कुठलाही तुटवडा पडणार नाही, मास्कचा तुटवडा पडणार नाही, तुमच्या सॅनिटायझेशनचा तुटवडा पडणार नाही, त्याच्याबरोबर ज्या आवश्यक गोष्टी आवश्यक असतील त्या सर्व गोष्टीसाठी 4 कोटीचा निधी जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना, मग ते जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, CS असतील किंवा मेडिकल कॉलेज असेल, या सगळ्यांसाठी ही निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यातील सर्व अधिकाऱ्याबरोबर SP त्याची जबाबदारी दिलेली आहे पोलीस अधीक्षकांना आणि या संदर्भात हाताला काही ट्रॅकिंग लावून बेल्ट लावून त्याला ट्रॅक करता येईल का अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे आणि आज संध्याकाळपासून ती यंत्रणा आम्हाला मिळाली आणि त्याच्यावर संपर्क चालू झालेला आहे। कारण सगळीकडेच याची मागणी असल्यामुळे ते आवश्यक उपलब्ध झाल्यास आज संध्याकाळपासूनच किंवा उद्या सकाळपासून या सर्व बाहेरून आलेल्यांच्या शिक्का मारलेल्या ज्यांच्या हातावर शिक्का मारलेला आहे त्यांचं ट्रॅकिंग केलं जाईल।